नव्याण्णव टक्के ब्रह्मांड हे अप्रकट स्वरूपात आहे पण आज आधुनिक भौतिकशास्त्रज्ञ म्हणतायत अस्तित्वाचा हा अप्रकट आयाम प्रचंड शक्तिशाली आहे ते म्हणतायत ते बहुतांशी अप्रकट आहे तिथे काळोख आहे आणि आपल्याला ते काय आहे ते माहीत नाही म्हणून आपण त्याला डार्क एनर्जी म्हणतोय इथे ह्या संस्कृतीमध्ये यौगिक परंपरेमध्ये आम्ही कायम ह्याला काल म्हणून संबोधलं ह्याचे दोन पैलू आहेत भारतामध्ये ह्या संस्कृतीमध्ये आपल्याकडे वेळ आणि अवकाश म्हणजे स्पेस ह्यासाठी दोन वेगवेगळे शब्द नाही आहेत वेळ म्हणजे काल अवकाश म्हणजे सुद्धा काल काल म्हणजे काळोख काळोख म्हणजे अवकाश किंवा स्पेस तर तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे तुमच्या जीवनाच्या अनुभवात आत्ता सध्या तुमच्या दृष्टीची यंत्रणा ज्या प्रकारे बनली आहे त्यामुळे तुम्ही तेच पाहू शकता जे प्रकाशाला थांबवतं तुम्ही हा हात पाहू शकता कारण तो प्रकाश थांबवतोय जे अत्यंत जीवनावश्यक आहे जसं की हवा साधारणपणे तुम्ही ती पाहू शकत नाही कारण ती प्रकाशाला थांबवत नाही दिल्लीमध्ये राहत असला तर वेगळी गोष्ट आहे इथे तुम्हाला हवा दिसू शकते तर जे काही प्रकाश थांबवत नाही ते तुमच्या दृष्टीत नसतं कारण तुम्हाला पाहण्यासाठी त्याने प्रकाशाला थांबवलं पाहिजे तरच तुम्ही ते पाहू शकता तर ज्याला अवकाश समजलं जातं ते काळं आहे कारण ते प्रकाशाला थांबवत नाही प्रकाश तिथून जात असेल पण तुम्ही ते पाहू शकत नाही कारण प्रकाश कशामुळेही थांबवला जात नाहीये तर जे काही तुम्ही बघू शकत नाही ते तुमच्यासाठी काळ आहे तर तो आयाम अवकाशाचा त्याला काल म्हणतात आणि वेळ म्हणजे सुद्धा काल इथे आपण हे पाहतोय की आमच्या अनुभवात वेळ हा मूलभूत पाया आहे अवकाशाचा ह्या अर्थाने की वेळ आहे म्हणूनच पॉइंट ए आणि पॉईंट बी शक्य आहेत साधारणपणे तार्किक विचार असा असेल की अंतर आहे म्हणून वेळ आहे नाही वेळ आहे म्हणून अंतर शक्य आहे अवकाश शक्य आहे तर आपल्याकडे ह्यासाठी दोन शब्द नाही आहे काल म्हणजे वेळ काल म्हणजे अवकाशसुद्धा तर हा आयाम अप्रकट अस्तित्वाचा ह्याला म्हणतात शि वा शिव शिव म्हणजे जे नाहीये ते जेव्हा जे नाहीये ते नुसतं उपस्थित असतं जर थोडी जरी ऊर्जा तिथे खेळू लागली ज्याला आपण म्हणतो शक्ती अचानक तो गर्जना करतो जेव्हा तो गर्जना करतो तो एक लंब वर्तुळाकार घेतो ह्यालाच आपण म्हणतो लिंग किंवा पहिलं रूप तर आपण म्हणतो जे शिव होतं जे प्रकट होतं जेव्हा ते प्रकट झालं ते एका गर्जनेच्या रूपात झालं गर्जना म्हणजे रुद्र जो गर्जना करतो तो रुद्र त्याने ठराविक काळासाठी गर्जना केली तर त्या रूपाला म्हणतात रुद्र जेव्हा तो शांत झाला तो अनेक रूपांमध्ये स्थिर झाला आणि आज त्याला आपण सृष्टी म्हणतो